वंचित बहुजन आघाडीच्या तृतीय वर्धापन दिनाच्या सर्व पदाधिकारी सभासद कार्यकर्ते व हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकारी, बागलाण तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते। आली वंचित 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 आघाडी, आली वंचित 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 बहुजन आघाडी। सटाणा देवळा मंगळूर महामार्गाच्या कामासाठी केंद्राकडून 428.80 कोटी रुपये मंजूर, डॉक्टर राहुल आहेर। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर भारती पवार यांच्या माध्यमातून डॉक्टर राहुल आहेर यांनी केलेल्या पाठपुराव्यातून सटाणा देवळा मंगळूर महामार्गाच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आमदार नितीन गडकरी यांनी 428.80 कोटीची मंजुरी दिल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी दिली आहे। चांदवड देवळा मतदारसंघातील सटाणा देवळा मंगळूरू चांदवड मनमाड येवला कोपरगाव या NH 752 जी राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड ते मनमाड या लांबीतील रस्त्याच्या कामास 2019 मध्ये मंजुरी मिळाली असून काम प्रगतीपथावर असतानाच NH 752 G या राष्ट्रीय महामार्गातीलच सटाणा देवळा मंगळूर या उर्वरित लांबीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याबाबतची व सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याची बाब मागील वर्षी 3 ऑक्टोबर 2021 रोजी नाशिक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आमदार नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी आणून दिली होती। या संदर्भात आमदार गडकरी यांनी सदर रस्त्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याकडून माहिती घेत लवकरच रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात येईल असे आश्वासित केल्यानंतर आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर भारती पवार यांनी देखील या कामी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवल्यामुळे आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आमदार नितीन गडकरी यांनी सटाणा ते मंगळूर या 37.14 किलोमीटर रस्त्याच्या कामास 428.80 कोटी रुपयांची मंजुरी दिली असून यामध्ये सटाणा ते देवळा या 20.12 किलोमीटर लांबीचा व देवळा ते मंगळूर या 17.02 किलोमीटर लांबीचे काम होणार असून संपूर्ण लांबीत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता होणार असल्याची माहिती शेवटी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।